खराब रस्त्याला वैतागलेल्या सांगलीच्या एसटी कॉलनीतील नागरिकांनी चक्क महापालिकेचे ड्रेनेजचे काम बंद पाडले आहे. सांगलीच्या विश्रामबाग परिसरातील एसटी कॉलनीमधील रस्ते गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेजच्या कामामुळे उखळण्यात आले आहेत. मात्र हे रस्ते उकरत असताना रस्त्यांची आणि नागरिकांची कोणतीच काळजी घेण्यात आली नाही. तर गेल्या 3 दिवसात पडलेल्या पावसामुळे या रस्त्यांचे चिखलात रूपांतर झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या मार्गावरून जाताना दुचाकी धारकांना आणि पादचारी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर अनेक वेळा अपघातही घडले आहेत. यामुळे आज मनसेचे नेते तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन महापालिकेचा निषेध नोंदवला आहे. प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा ही जर दखल घेत नसेल तर मग आम्ही काय करायचं? आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. मी आयुक्तांना विनंती करतो 8 दिवसात ह्याचा सूक्ष्ममोक्ष लावा, अन्यथा 8 दिवसानंतर हा चिक्कल आपल्या तोंडावरती फेकला जाईल. कारण आम्हाला कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्याशिवाय जर तुम्ही दखलच घेणार नसेल, निवेदनाची दखल घेणार नसाल, जर तुम्ही गोड बोलून तुम्हाला समस्या मांडून दखल घेणार नसाल, तर आम्हाला कायदा हातात घेतल्याशिवाय गत्यंतर राहिलेलं नाही. तरी विनंती आहे आयुक्तांना, इथं येऊन ह्या परिस्थितीची दखल घेऊन 8 दिवसात आम्हाला ह्याचा सोक्षमोक्ष लावून द्या, अन्यथा चिखल आपल्या केबिनमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी मी बोलतो. तसेच यावेळी संतप्त नागरिकांनी या भागात सुरू असलेले ड्रेनेजचे काम रोखत आधीच तातडीने मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करा अशी मागणी केली आहे. बसल्यामुळं मुलं शाळेतली जाता येता पडतात, गाड्या पण घसरून पडतात आणि रस्ता लई चिखल झालेला आहे, त्यामुळे रस्ता करून द्यावा आम्हाला एवढा.